राम मंदिर बांधून कोरोना जाणार नाही अशी टीका राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला भाजपा युवा मोर्चाने प्रत्युत्तर दिलं आहे. युवा मोर्चाच्या वतीनं राज्यभरातून जय श्री राम लिहिलेली जवळजवळ 10 लाख पत्र त्यांना पाठवली जाणार आहेत. या पत्र पाठवण्याच्या आंदोलनास कल्याणमधून आज सुरुवात झाली आहे. शरद पवार हे जुने जाणते नेते, त्यांनी अशा प्रकारची टीका करणं योग्य नाही. राम मंदिर बांधून कोरोना जाणार नाही हे आम्हालाही माहीत आहे. येत्या 5 ऑगस्ट रोजी अयोध्येमध्ये रामजन्मभूमी मंदिराच्या शिलान्यास होत आहे. या चांगल्या कार्यक्रमात त्यांना सहभागी व्हायचं नसेल तर त्यांनी होऊ नये हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र चांगल्या कामात मिठाचा खडा टाकू नये असं आवाहन चव्हाण यांनी केलं आहे. पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर देण्यास राज्यभरातून 10 लाख पत्र पाठवली जाणार आहेत. याची सुरुवात कल्याणमधून आज करण्यात आली. कल्याणमधून 4000 पत्रे शरद पवार यांच्या सिल्वर ओक या घरी पाठवण्यात आली आहेत. कल्याणमधून किमान 20 पत्र पाठवली जाणार आहेत. भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने आमच्या महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माननीय विक्रांतजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कालपासून आम्ही एक आगळा वेगळा निषेध व्यक्त करतोय. भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाने येत्या 2 दिवसामध्ये 10 लाख पत्रकं सन्माननीय शरदचंद्रजी पवार यांना त्यांच्या सिल्वर ओक बंगल्यावरती पाठवायचं आम्ही नियोजन केलेलं आहे. कारण त्याचं असं आहे, कारण शरदचंद्रजी पवार यांनी 2 दिवसाआधी असं वक्तव्य केलं की राम मंदिर बांधल्याने कोरोना जाणार नाही हे आम्हालाही माहिती आहे साहेब, पण तुमच्यासारख्या जाणत्या नेत्याने एवढं अशा वेळेस 5 ऑगस्टला जे आपलं त्याचं शिलान्यासाचा कार्यक्रम आहे यावेळेस आपण त्या सुखात नाही येऊ शकले, पण निदान त्याच्यामध्ये खडा टाकून या सर्व भावनांना दुखवू नका याकरिता आम्ही आगळं वेगळं एक निवेदन त्यांना पाठवत आहे. पूर्ण महाराष्ट्रामधून 10 लाख पत्र जय श्रीराम लिहिलेली त्यांच्या सिल्वर ओक बंगल्यावरती आम्ही पाठवणार आहे. आणि या संबंधीच आज आम्ही कल्याण जिल्ह्यामधून हजारोच्या संख्येने आम्ही पत्र पाठवण्यासाठी सगळे एकत्र झालो आहोत. सोशल डिस्टन्सिंगचं पूर्ण हे करून कायद्याने आम्ही ते करत आहोत. आतापर्यंत आम्ही कल्याण जिल्ह्यामधून 4000 पत्रकं कालपासून आम्ही सुरुवात केलेली आहे. लोकांकडून पण याचा प्रतिसाद येत आहे. आम्ही 20000 पत्रकं कल्याण जिल्ह्यामधून पाठवणार हे आम्ही हे घेतलेलं आहे त्याचा. माझं नाव निखिल किशोर चव्हाण, मी प्रदेश सचिव आहे युवा मोर्चा आणि कल्याण शहराचे आपले अध्यक्ष प्रेमनाथजी म्हात्रे आहेत व इतर सर्व पदाधिकारी.